सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक वेगळीच लढाई रंगली आहे. ही लढाई रंगलेली आहे बासमती तांदळावरून. काय आहे ही लढाई आणि कशा पद्धतीने पाकिस्तानची होणार आहे नव्याने होरपळ, पाहूयात हा रिपोर्ट. भारत पाकिस्तान दरम्यान नवी लढाई. भारत करणार पाकिस्तानला चारी मुंड्याचे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखी धोक्यात. भारताची खोडी काढणारे पाकडे मरणारूपाशी. महागाईने आधीच पिचलेल्या पाकिस्तानला आणखी एक भला मोठा दणका देण्याच्या तयारीत भारत आहे. ही लढाई सुरू आहे बासमती तांदळावरून. बासमती तांदळाला GI मानांकन मिळावं असा अर्ज भारतानं युरोपियन युनियनमध्ये केलाय. पाकड्यांची झोप उडवणारीच ही बातमी आहे. भारताला बासमती तांदळाचा GI टॅग मिळाला तर जगभरात भारताच्या बासमती तांदळाची मागणी झपाट्यानं वाढेल. भारताला बासमती GI टॅग मिळाला तर पाकिस्तानचं कंबर्ड मोडेल. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तांदळाचं उत्पादन होतं, पण मुस्लिम देशांचा पाकिस्तानच्या बासमती तांदळावर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे आधीपासूनच भारताच्या तांदळाला जागतिक बाजारपेठेत पसंती मिळतीये. भारताला बासमती तांदळाचा GI टॅग मिळाल्यास भारताला बासमतीचं पेटंट मिळेल, त्यामुळे बासमतीवर संपूर्णपणे भारताचा अधिकार असेल. त्यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकलीय. पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे भारताला GI टॅग देण्यास विरोध केलाय. बासमती काही प्रमाणात पाकिस्तानमध्ये होतो म्हणून पाकिस्तानला एक मोठं अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं त्यांनी घाईघाईत पण आता त्यांच्याकडे GI कायदा संमत केला आणि त्या बेसिसवरती तिथे युरोपमध्ये भारताला विरोध करू इच्छित आहेत. ग्लोबल बासमती मार्केटमध्ये भारताची भागीदारी 65% आहे तर उरलेली 35% भागीदारी पाकिस्तानची आहे. पाकिस्तान युरोपियन युनियनमध्ये दरवर्षी $0.5 अब्ज किमतीचा बासमती तांदूळ निर्यात करतं. भारताला पेटंट मिळालं की पाकिस्तानची निर्यात कोसळणार आहे. मुस्लिम देशात आधीच पाकिस्तानी तांदळावर विश्वास उरलेला नाही. पाकिस्तानचे तांदूळ नकली वाटत असल्यानं हे मुस्लिम देश भारताकडूनच बासमती तांदूळ खरेदी करण्यावर भर देतात, त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा दणका मिळणार आहे. एखाद्या वस्तू, फळ किंवा मिठाईला टॅग मिळाल्यास त्या वस्तूंना त्या देशाच्या नावानं ओळखलं जातं, तसंच त्या वस्तूचा दर्जाही सर्वोत्तम असल्याचं मानलं जातं. शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला भाव मिळतो. पाकिस्तानी अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमालीच्या वाढल्या आहेत. त्यातच आता बासमतीचं पेटंट भारताला मिळाल्यास पाकिस्तानच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोतही मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होईल, त्यामुळे दहशतवादाचं केंद्र झालेल्या पाकिस्तानचं कंबर्डच मोडलं जाईल. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास.